दिवस हा महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या इतिहासात मध्ये नोंद केला जाईल असा आहे आणि सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल असा दिवस आहे। कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्याचं स्वप्न पाहिलं होतं की या विधान भवनावर खऱ्या अर्थाने हा भगवा हा फडकला पाहिजे आणि आज माननीय शिंदे साहेबांसारखा एकनाथजी शिंदे सारखा सच्चा कार्यकर्ता जो तळागाळातून वर गेलेला आणि नेता झालेला आहे आज तो ह्या सीएम पदी मुख्यमंत्री पदी आज तो विराजमान झालेला आहे आणि हा खऱ्या अर्थाने हा सर्व शिवसेनेचा शिवसैनिकांचा व कार्यकर्त्यांचा विजय आहे। आणि माझ्या दृष्टीने आज आमचे साहेब खऱ्या अर्थाने त्यांना आज अतिशय चांगलं वाटणार आहे की एक सच्चा शिवसैनिक हा मुख्यमंत्री पदावर बसलेला आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे साथ देणारे जे सहकारी आहे ते माननीय बाळासाहेब ठाकरे आनंदजी दिघे यांच्या विचारसरणीला अनुसरून त्यांच्याबरोबर त्यांनी साथ दिले आहे। त्यामध्ये आमचे अण्णासाहेब आहेत का माननीय अण्णासाहेब कांदे आहेत दादाजी भुसे आहेत गुलाबरावजी पाटील आहे असे इतर त्यांचे सगळे सहकारी आहे। आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे की यापूर्वीचं जे सरकार होतं ते खडबोळीचं सरकार होतं ते फक्त सत्तेसाठी काही लोकांनी आमच्या वरिष्ठांना दिशाभूल करून ते स्थापन केलेलं होतं पण ते कुठल्याही शिवसैनिकांना हिंदुत्ववादी विचारांना पटणारं नव्हतं ते फक्त सत्तेसाठी एकत्र आलेलं होतं आणि म्हणूनच ते कधीच पूर्ण होऊ शकलेलं नाही। आणि आता ह्या हिंदूच्या हिंदुत्वाच्या आणि मराठी माणसांच्या विचारधारेला पूर्णत्व देण्यासाठी आणि त्या विचारधारेवर ज्यांची वाटचाल आहे तसे ते एकनाथजी शिंदे साहेब दादाजी भुसे साहेब सुहास अण्णाजी कांदे साहेब हे सगळे ह्या माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंदजी दिघे यांच्या विचारसरणीच्या दृष्टीने त्यांची वाटचाल ही चालू आहे आणि याच पद्धतीचं हे खऱ्या अर्थाने आज हिंदवी स्वराज्य आणि विधान भवनावर हा भगवा फडकला आहे। आम्हा सगळ्या शिवसैनिकांना त्यांचा अभिमान आहे। बरेचसे एकदा जय महाराष्ट्र माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो।